ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड आफ्टरनून, नमस्कार. आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री. देशभरातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा पाहूयात. देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याच्या आधारे भारत सरकारने आज टिकटॉक, शेअर इट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी ऍपसह एकूण 59 ऍपवर बंदी घातली आहे. भारत सरकारच्या या निर्णयानंतर 12 तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि ऍप्पल ऍप स्टोअरवरून हटवण्यात आलंय. या संदर्भातील माहिती एनआयए या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र या संदर्भात ऍप्पल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरून हे ऍप हटवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे यावर देशात राजकारणही सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. यावरून आता शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला टोला लगावलाय. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही असं शिवसेनेनं म्हटलं आहे. भारत चीन मुद्दा हा देशहिताशी संबंधित आहे, हे काही आमच्या घरचे काम नाही, त्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर जनतेच्या भावना मांडणारच. या प्रश्नी आम्ही राजकारण करत नसून सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही पार पाडत असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय. इकडे निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या बागायतदारांना शासनाने देऊ केलेली मदत अत्यंत कमी आहे. शासनाच्या या निकषांनुसार वादळात नष्ट झालेल्या नारळाच्या एका झाडाला 40 रुपये तर सुपारीच्या अवघी 20 रुपयांची मदत मिळेल अशी धास्ती बागायतदारांना आहे. त्यासाठी मदतीत वाढ केली जावी अशी मागणी केली जाते. पुणे शहरासह जिल्ह्यात नवीन 321 महा ई सेवा केंद्रे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रांच्या केंद्र चालकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकाच वेळी सर्व केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने आता प्रत्येक तहसील केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. खमंग रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करायचे मात्र रेसिपी माहीतच नाही. जिभेचे चोचले पुरवायचे पण पोटाची पण काळजी घ्यायला हवी. आपल्यातली पण एक सुग्रण गृहिणी आपल्याला जागी करायची आहे. आगळ्या वेगळ्या रेसिपीज बनवायला शिकायचं आहे का? आणि हो, त्यासाठीच उघडतोय हुमसदार, चटकदार आणि खमंग रेसिपीचा खजाना. सह्याद्री रेसिपीच्या माध्यमातून चाखा आता प्रत्येक पदार्थाची चव. लवकरच येतोय तुमच्या भेटीला, तुमच्या किचन मध्ये. तर संपर्क साधा आजच न्यूज 24 सह्याद्रीला. घ्या त्यासाठी आमचा नंबर 95 52 58 17 61. चला तर मग लागा तयारीला. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. अत्यावश्यक सेवेकरींना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामगार हजर राहण्याचे आदेश मिळूनही गैरहजर राहणाऱ्या एकूण 30 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत बेस्ट उपक्रमाने बडतर्फ केलाय. गेल्या आठवड्यापासून ही कारवाई सुरू आहे. आज आणखी 12 कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. किमान 100 वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपुरात घेऊन जाण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारी रिट याचिका वारकरी सेवा संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज तातडीने सुनावणी पार पडणार आहे. एकीकडे कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टरांना आपण कोविड योद्धा संबोधतो आहोत, तर दुसरीकडे मुंबईतील जे जे रुग्णालयातील एका महिला ट्रेनी डॉक्टरची वॉर्ड बॉयने छेडछाड काढल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. वॉर्ड बॉयचं नाव राजेंद्र गोसावी असून तो 30 वर्षांचा आहे. टाळेबंदीमुळे गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेले देवनारमधील पालिकेचे पशुवध गृह प्रायोगिक तत्वावर पुन्हा सुरू होणार आहे. बकऱ्यांची विक्री आणि कत्तल पूर्णतः बंद असल्यामुळे बाजारात वाढलेले मटणाचे भाव त्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या क्षमतेच्या फक्त 50% प्राण्यांची कत्तल केली जाईल अशी अट घालण्यात आली आहे. दररोज मद्यप्राशन करण्याची सवय असलेल्या नागपूर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने एक दिवस दारू न मिळाल्याने घरातील सॅनिटायझर प्राशन केलंय. त्यामुळे प्रकृती खराब होऊन त्याचा मृत्यू झालाय. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत गंगाबाई घाट परिसरामध्ये आज उघडकीस आली आहे. सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.